नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 390 पदांची या ठिकाणी भरती असणार आहे। ही भरती विद्यार्थी मित्रांनो थोडी वेगळ्या पद्धतीने होत आहे, मार्क्सवर याची निवड होती, जिल्ह्यानुसार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिक्त पदांचा कोटा असणार आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठलं पद असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील। आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। चला तर मग बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। विद्यार्थी मित्रांनो ही ऑफिशियली तुमच्यासमोर या ठिकाणी पीडीएफ फाईल जी आहे ती ओपन झालेली आहे। आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्यामार्फत ही पीडीएफ फाईल जाहीर करण्यात आलेली आहे। 1 ऑक्टोबर 2021 म्हणजे कालच विद्यार्थी मित्रांनो ही पीडीएफ फाईल जी आहे ती आलेला आहे, परिपत्रक आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व जिल्हा रुग्णालय जे आहेत पूर्ण महाराष्ट्राचे त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जेवढे पण परिचर्या अधिकारी आणि प्राचार्य GNM प्राचार्य प्रशिक्षण केंद्र जे सर्व आहेत महाराष्ट्रामधील त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। तर विषय बघू शकता याचा काय आहे, जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षण म्हणजे GNM प्रवेश प्रक्रिया 2021-22। तर आता विद्यार्थी मित्रांनो ही तुम्ही म्हणाल की भरती कशा पद्धतीने आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती जी आहे ती 3 वर्षासाठी असणार आहे। तर याच्यामध्ये तुमचा GNM कोर्स आहे तो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पगार देखील महिन्याला भेटणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही जी असणार आहे 3 वर्षासाठी या ठिकाणी असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं GNM कोर्स याच्यामध्ये कंप्लीट करून घेतला जाणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बाहेरून जर करायला गेलात तर याच्यामध्ये तुमचे 2 ते 2.5 लाख रुपये जात असतात 3 वर्षाचे। तर हा पूर्ण विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणजे या ठिकाणी दोघंही अप्लाय करू शकतात। त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा गव्हर्नमेंट मार्फत हा कार्यक्रम जो आहे तो राबवला जातो। तर बघा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवा आयुक्तालय आणि अधीनस्थ महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पुरवैद्यक शिक्षण मंडळ मुंबई यांनी मान्यता दिलेल्या जिल्हा रुग्णालयामध्ये 23 जनरल नर्सिंग मिडवाईफरी प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया करण्यास परवानगी देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता आपण खाली जसं याल तसं याचे सर्व अटी आणि सर्व शर्ती याच्यामध्ये दिलेल्या आहेत। तर जिल्ह्यानुसार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत त्याची देखील माहिती दिलेली आहे। जसं की प्रचर्या प्रशिक्षण केंद्र ठाणे आहे, रायगड आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो यांचा कोटा ठरलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 ते 20 या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या रिक्त असणार आहेत। तर याची पीडीएफ फाईलची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्या पद्धतीने बघून तुम्ही याच्या या ठिकाणी अप्लाय करू शकता जागेनुसार कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक त्यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आयुक्तालयाने परिपत्रक निर्गमित करणे 1/10 निर्गमित झालेलं आहे। तर प्रवेश अर्ज वाटप होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 7/10 ते 14/10 अर्ज स्वीकारणार आहेत 8 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत। प्रवेशपत्राची छाननी वगैरे बाकी सर्व या ठिकाणी त्यांचा वेळापत्रकाचा कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर आता हे जे प्रशिक्षण असणार आहे 3 वर्षाचं असणार आहे, 3 वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट देखील असेल। या ठिकाणी पेमेंटचं त्यांनी किती देणार ते दिलेलं नाही आहे, परंतु या ठिकाणी पेमेंट दिलं जाणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुलींसाठी जे हॉस्टेल असतं ते हॉस्टेल देखील फ्रीमध्ये या ठिकाणी दिलं जाईल। तर अर्ज शुल्क फक्त तुमच्याकडून घेतला जाणार आहे, कुठलीही फीस तुमच्याकडून घेतली जात नाही। तर बघा या ठिकाणी 500 रुपये खुल्या प्रवर्गासाठी असतील आणि 250 रुपये हे मागास प्रवर्गासाठी असणार आहेत। तर निवड झालेल्या उमेदवाराला भोजन खर्च, पुस्तके, स्टेशनरी, गणवेश इत्यादी स्वतः खर्च करावा लागणार आहे। तर बघा भोजन आणि इतर बाकी जो खर्च आहे गणवेश वगैरे तुम्हाला करायचा असतो, परंतु मुलींसाठी हॉस्टेल मात्र दिलं जातं। याची शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 10+2 म्हणजे या ठिकाणी 12वीमधून तुम्ही कुठल्याही शाखेमधून उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर बघा या ठिकाणी प्रेफरन्स जो असणार आहे सायन्समधील विद्यार्थ्यांसाठी असेल फक्त, परंतु या ठिकाणी दोन्ही शाखेचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात। तर आता महत्त्वाचं आहे म्हणजे याची निवड कशी होईल, जागेचं आरक्षण वगैरे सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तर बघा आता वयोमर्यादा काय असणार आहे, वयोमर्यादा 17 पेक्षा कमी असू नये, 35 वर्षापेक्षा जास्त असू नये। तर बघा आता याची निवड प्रक्रिया जी काय असणार आहे, या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे 12वी सायन्समधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य पहिल्यांदा असणार आहे, त्यांचे एकत्रित गुण जास्त ज्या उमेदवारास असतील त्यांची निवड केली जाईल। त्याच्यानंतर दुसरं काय असेल तर बघा 12वी परीक्षेमध्ये इंग्रजी विषयामध्ये ज्याला जास्त गुण आहेत त्यांची या ठिकाणी निवड होऊ शकते। त्यानंतर बघा तृतीय प्राधान्य राहील 10वी परीक्षेमध्ये एकूण जास्त गुण ज्या उमेदवारास असतील त्यांची निवड या ठिकाणी होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता परीक्षा तुमची घेतली जात नाही, फक्त मार्क्सवरती तुमची निवड केली जाते। महत्त्वाचा प्रश्न आहे 12 नंबरचा या ठिकाणी विद्यावेतन। तर बघा निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना शासन नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेले विद्यावेतन दरमहा दिले जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो हा 3 वर्षाचा कोर्स या ठिकाणी असतो, तर तुम्हाला दरमहा विद्यावेतन या ठिकाणी दिलं जातं। आता विद्यावेतन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 10,000च्या वरतीच असतं, परंतु त्यापेक्षा कमी नसतं। तर आता तुम्ही ऑनलाईन ते बघू शकता किती दिलं जातं, ते ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही आहे, परंतु बाकी सर्व विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी विशेष सूचना वगैरे सर्व या पीडीएफ फाईलमध्ये दिलेल्या आहेत। त्याचबरोबर अर्जाचा नमुना, प्रवेश अर्जाचा नमुना तुम्हाला कुठेही जायची गरज नाही घ्यायला,
या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने अर्ज नमुना आहे, याची पीडीएफ फाईलची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या त्या जिल्ह्यामध्ये जे जे या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहे तिथं जाऊन तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथं बघा परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिथं आहे, परिचर्या प्रशिक्षण केंद्र जसं की जळगाव आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, अशा जवळपास या ठिकाणी ह्या यादीमध्ये 23 प्रशिक्षण केंद्राची यादी दिलेली आहे। तर बघू शकता 390 टोटल या ठिकाणी ही पदं असणार आहेत। तर मुली आणि मुलं दोघंही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करू शकता। ज्यांचं ANM झालं आहे त्यांना देखील प्रेफरन्स जास्त असणार आहे। तर अशा पद्धतीने GNM साठी 3 वर्षासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। रिक्त जागांची यादी वगैरे सर्व या PDF फाईलमध्ये आहे, याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून नक्की तुम्ही या ठिकाणी अर्ज करायला तुमच्या मित्रमैत्रिणींना या ठिकाणी सांगू शकता, त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेलं हे पुस्तक महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोरमध्ये उपलब्ध झालेलं आहे, ज्याची 3री आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे, ज्याचं लेखन व संकलन विकास हिंदाळकर, तेजस करपे सर, सचिन कुरुंद सर यांनी केलेलं आहे, जे की यांचा आरोग्य विभाग भरतीविषयीचा खूप दांडगा अभ्यास आहे। तर ग्रुप सी व डी च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोर मधून हे पुस्तक खरेदी करा। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पण आरोग्य विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत सर्वचे सर्व तांत्रिक प्रश्न याच पुस्तकातून आलेले आहेत। पुस्तक निर्मितीसाठी 50+ संदर्भ ग्रंथांचा वापर करण्यात आलेला आहे। 5000+ तुम्हाला हटके वन लाइनर तांत्रिक प्रश्न या पुस्तकात पाहायला भेटतील। सर्वच्या सर्व प्रश्न पत्रिकांचा याच्यामध्ये समावेश देखील करण्यात आलेला आहे, तांत्रिक प्रश्नांचा समावेश जास्त करून करण्यात आलेला आहे। तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, जे की आरोग्य विभाग भरतीविषयीचं अत्यंत उपयुक्त असं पुस्तक महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोरवरनं, अमेझॉन स्टोरवरनं देखील तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता।